काही मुलाखतीचा कार्यक्रम नाही किंवा तुम्ही संध्याकाळी टी व्हीवर पाहता तसा रिअल शो सुद्धा नाही. तर आपल्याला एकमेकांना समजून घ्यायचे आणि ते समजून घेताना कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला किती छान गप्पा मारता येतील त्याचा आपण विचार करू. काही पुस्तकं असतात जी वाचून आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या एखाद्या मित्राशी बोलतोय, ऐकतोय त्यांचे अनुभव गमती जमती. काही पुस्तकं असतात जी आपल्याला काहीतरी ज्ञान देतात, शिकवतात, आपल्यावरती संस्कार करतात, ती आपली फिलॉसॉफरसारखी असतात. आणि काही पुस्तकं आपल्याला अडचणींना बाहेर काढू शकतात, आपल्या आयुष्यातील काही प्रश्न असतात जी कदाचित ती वाचल्यावर सुटू शकतात, सो आपली ती गाईड होतात. गणित आना या अवधारणा बदलना कुछ कठीण नाही आहे. थोडी से परिवर्तन, मानसिक परिवर्तन हमारे लोगों के बीच भी आना चाहिए और जनता के बीच भी आना चाहिए. आपने उसे पॉजिटिवली लेना चाहिए. ऐसा नहीं है पुलिस वालों के बारे में जो अवधारणा वो हमने बनाई हुई है, हमें जाकर देखना चाहिए. सली का शर्त है दुनिया में कुछ नहीं मुश्किल, हवा के रूप पे चराग जलाओ जलते हैं. पत्रकारिती मध्ये तुम्हाला हो नाही का न्यूट्रल तिन्ही पैकी एक गोष्ट बोलावीच लागते. तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझं मत यांच्यासोबत आहे पण यांच्यासोबत नाही. का नाही तर ते तुम्हाला एव्हिडन्स द्यावं लागतं आणि सोर्स तुम्हाला लपवता येत नाही. मी का बोललो, कुठून बोललो, मला आधार सांगावा लागतो. तर त्यामुळं पुस्तक वाचन हे अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण आपली भाषा समृद्ध करतो आणि आपले विचार आपल्या भाषेमध्ये प्रकट करू शकतो, त्यांच्या भाषेत नाही. कॉलेजमधला कुठलाही कार्यक्रम असला की मी ऑलवेज खूप उत्सुक असतो त्या कार्यक्रमाला जायला, कारण खूप एनर्जेटिक वाटतं अशा ठिकाणी आल्यावरती. आणि आमचे कॉलेज डेज आम्हाला खूप आठवतात. आपला होता आता सुद्धा एका
आदिवासी भागामध्ये जाऊन लोकांची सेवा करावी असं आपल्याला आवडतं. मी त्या परिसरात जाणारा पहिला सर्जन आहे. मी 1993 साली किंवड हा दुर्ग निवडला तेव्हा तेथे एकही सर्जन नव्हता आणि आजही नाही. जे चित्र मी फारसं पाहिलेलं नाही. 300 किलोमीटर एका बाजूला नांदेड आणि 300 किलोमीटर एका बाजूला यवतमाळ या 300 किलोमीटर परिघाच्या परिसरामध्ये मी एकटा सर्जन आहे. त्यामुळे मला खूप भाव आहे. हे लोक मला विचारतात मी मोठ्या शहरात राहिलो असतो तर मी पेशंटला विचारलो असतो बाबा माझ्याकडे कधी येतो. मुलांचं आईने आत्महत्या केली किंवा तिचा खून झाला काय अशा अनेक गोष्टी आपल्या मनावरती तात्कालिक परिणाम करत असतात आणि आपण म्हणतो अरे अरे काहीतरी करायला पाहिजे आणि ती काहीतरी करायला पाहिजे ही जी प्रेरणा असते ना ही फार अनुभवलेली असते. त्याच्यावर जर तुम्ही लगेच कृती केली तर काहीतरी तुमच्या अर्थ घडतं. एक खेडेगावातला मुलगा नोकरीच्या शोधात मुंबईत येतो आणि मुंबईत आल्यानंतर नोकरी शोधतो नोकरी मिळत नाही तहान लागते. त्या गावासारख्या रस्त्यावर किंवा उठ्यावर एकदा भरपाणी आणून ठेवले नसतात. पेट दरवाजा गेट उघडे होतात आणि राजपुत्र आता तो पुत्र भोगतात आणि कुत्रा मागे वाचले मागे आणि राजपुत्र पुढे 3 तास धावतात. मग ती हिरोईन येते पाणी टाकते पितो आणि चालतो. तो कारण आपण जोर नाही आहे तर रोजगारासाठी आलो तहान लागली म्हणून पाणी प्यायला आलो. म्हणजे 52 सालच्या दुष्काळाचं चिंतन जागतं राहू शिरेमा.